नमस्कार, माझं नाव गिरीश बाजीराव भांबरे, पिंगवाडे, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक। मी गेल्या अनेक वर्षापासून कोबी पिकाची लागवड करतो आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटींची मी लागवड केली होती, पण ह्या वर्षी मला सिंजिंटा कंपनीच्या रॉयल बॉल या कंपनीची मी लागवड केली। मला दरवर्षी काटकरपा, टावणी यासारखे जे प्रकार होते त्याच्यामुळे खूप त्रास होत होता, पण सिंजिंटा या कंपनीची रॉयल वॉल या व्हरायटीची मी यावर्षी लागवड केली। तर ह्या व्हरायटीमध्ये रोगप्रतिकार क्षमता जास्त असल्यामुळे तसा कुठलाही प्रकार या ठिकाणी मला दिसलेला नाही। व्हरायटी खूप चांगले, या ठिकाणी उत्पन्नसुद्धा चांगलं येण्याची शक्यता आहे। जे नुकसान असतं आपलं करप्यापासून असेल किंवा डावणीपासून असेल, ते नुकसान होण्याचं प्रमाण ही जी व्हरायटीमध्ये खूप कमी आहे। विशेष गोष्ट म्हणजे या ही व्हरायटी जमिनीपासून उंची जास्त असल्यामुळे, झाडाची उंची जास्त असल्यामुळे खालून ज्या बुरशा येतात, खालून जो सडवा येतो, तेसुद्धा प्रमाण या ठिकाणी कमी आहे। आपल्याला एकरी उत्पादन वाढवायचं असेल आणि एकरी खर्च जर कमी करायचा असेल तर त्याच्यासाठी सिजिंटा कंपनीची रॉयल वॉल ही व्हरायटी खूप छान व्हरायटी आहे। माझं सर्व शेतकऱ्यांना हेच सांगणं आहे की आपल्याला जर उत्पादन वाढवायचं असेल आणि खर्च कमी करायचा असेल तर सिजिंटा या कंपनीची जी व्हरायटी आहे रॉयल वॉल, ही जास्त उत्पन्न देणारी, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारी व्हरायटी आहे। आपण सगळ्यांनी सुद्धा त्या व्हरायटीची लागवड केली पाहिजे, जे जेणेकरून आपल्याला उत्पन्नसुद्धा चांगलं आहे। इथून पुढे सुद्धा मी ज्यावेळेस कोबीची लागवड करेल तर मला इथून पुढे सिंजिंटाची जी व्हरायटी रॉयल बॉल याच कंपनीची हीच व्हरायटी मी इथून पुढे लागवड करणार आहे। इतर कुठलीही व्हरायटीची लागवड करणार नाही, कारण इथून मागे मी त्या व्हरायटीची लागवड केली होती, त्याच्यामुळे माझं नुकसान झालेलं आहे। आणि सिंजिंटाची जी रॉयल बॉल व्हरायटी आहे तिची लागवड केल्यामुळे मला यावर्षी उत्पन्न पण चांगलं येतं आहे, कोबीचं पीक पण चांगलं जमलेलं आहे आणि उत्पादन क्षमता देखील वाढलेली आहे, त्यामुळे इथून पुढे सुद्धा मी त्याच रोपाची लागवड